गोवरची साथ वाढते आणि तिला आवर घालण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्नही केले जात आहेत। जालन्यात गुरुवारपासून विशेष लसीकरण अभियान राबवलं गेलं। बालकांना गोवर रुबेला लसीचा डोस अवश्य द्यावा असं जिल्हाधिकाऱ्यांनी आवाहन केलं। जालना जिल्ह्यातल्या बालकांना गो रुबेलाचा पहिला आणि दुसरा डोस दिला गेला नाही, त्यांच्यासाठी दोन टप्प्यात 15 डिसेंबर पासून विशेष लसीकरण अभियान राबवण्यात येणार आहे। जालना जिल्ह्यातील ज्या बालकांचा गोवर आणि रुबेला यांचा पहिला लसीकरणाचा टीका झाला नसेल त्यांनी कृपया या विशेष मोहिमेचा लाभ घ्यावा आणि आपल्या बालकांना पहिला आणि दुसरा दोन्ही डोस या दोन विशेष अभियानामध्ये प्राप्त करून घ्यावा, जेणेकरून आपली बालकं गोवर आणि रुबेला या आजाराशी प्रोटेक्टर राहतील। तर सगळ्या नागरिकांना मी आवाहन करतो आपल्या बालकांना या विशेष लसीकरणामध्ये सहभाग नोंदवावा।